ते तुझा तुझ्या सुनेवरचा राग मी समजू शकतो, पण मी आता माझ्या बायकोचा पण अपमान नाही होऊ देणार। हिला 15 दिवसात लग्न करून मी घरात आणलं होतं ना, आता हिच्याकडे 15 दिवस आहेत आणि ह्या 15 दिवसामध्ये तिने सिद्ध करून दाखवायचं किती ह्या घराची सून व्हायला लायक आहे। आणि जर तिने ते सिद्ध करून दाखवलं तर मी तिला या घरामध्ये ठेवून घेईन। आणि जर का या 15 दिवसामध्ये तिनं स्वतःला सिद्ध करून नाही दाखवलं ना, तर तू स्वतः तिला हाताला धरून या घराच्या बाहेर काढायचं। थांबा, हे घर तुमचं पण आणि तुम्ही ते सोडून कुठे पण जायचं। शुभम, तुझ्या आईची एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची, तुला कीर्तीची लागलेली सवय पण मोडायची आता, आणि तिचा नाद पण सोडायचा। देवासमोर आणि अग्निसमोर लग्न झालंय आमचं। त्या लग्नामध्ये गुरुजींनी काय घोळ घातला होता कुणास ठाऊक, साधे मंत्र पण नीट म्हणले नसणार, म्हणून जे लग्न 7 जन्म टिकायचं होतं ते 7 महिने पण नाही टिकलं। बायकोनं तुझ्यावर जादू केली आहे ना, परत एकदा दाखवून दिलाय तो। मला फक्त तुम्हाला सुखी बघायचंय, तुम्हाला आनंदी बघायचंय, बस। तूच माझ्याकडनं कबूल करून घेतलं आहेस ना की 15 दिवसात जर हिनं स्वतःला सिद्ध नाही करून दाखवलं तर तू स्वतः तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार आहेस, हाय का ध्यानात तुझ्या? तुझ्या नसलं ना तरी माझ्या पक्क ध्यानात आहे। तुझ्यातलं आईचं मन कळतंय मला, तुझ्या मनात ही भीती आहे ना, इसुनबाईमुळं तू तुझ्या लेकापासून तुटशे आणि हा दुरावा सहन व्हायचा नाही म्हणून तुझी तडफड चालली आहे ना। अगं पर असं काही व्हायचं नाही, सुनबाई माणसं तोडणारी नाही आहे, माणसं जोडणारी पोर आहे ती। तुम्हाला जे वाटतं ते समजा खरं असेल असं नाही। अगं पण तू पण काय काय बोललीस ग तिला, चोर बोललीस, विश्वासघातकी बोललीस, खोटारडी बोललीस, फक्त तिलाच नाही तिच्या भावावर पण आरोप केलीस तू। झालं काय,
हार शेवटी आपल्याच घरात सापडला का नाही? आपलं नशीब चांगलं, कीर्तीला तिच्या भावाला दारातूनच परत पाठवायची बुद्धी तरी झाली, नाहीतर तूच सांग केवढी शोभा झाली असती। बाकी समज सोड, तू आरशात स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकली असतीस का ग? तुझ्या लेकाला भरोसा आहे का? उद्या तू जो काही निर्णय देशील तो बरोबरच असेल, मला पण भरोसा आहे। बघ कले, पुन्हा एकदा विचार कर, आपला मान म्हणून, आपली सून म्हणून तिचा स्वीकार कर। अगं, ह्याच्यातच तुझा मोठेपणा आहे आणि आपल्या घराचं सुख पण आहे, करशील ना कले? आओ, जरा माझं ना डोकं धरले, जरा दाबून द्या ना डोकं। ओ, जर दाबा ना डोकं। वा 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 वा, तुमच्या हातात ना एकदम जादू आहे बघा। आहा, काय हो, काय झालं तुम्हाला? नाही म्हणजे चक्क तुमच्या तोंडाला कुलू। अगं, उद्या वहिनीच्या परीक्षेचा 15वा दिवस आहे ना। जीजी अक्का उद्या काय निर्णय देईल का? तुला काय वाटतं? जाऊ बाई, काय आता या घरात टिकणार नाही, तिची बॅग आता उद्या या घरात कायमची जाणार म्हणजे जाणारच। आता हे तू कशावर न बोलतेस? जीजी अक्काच्या मनातल्या गोष्टी काय सांगता येतात वय? मी सांगते ना तुम्हाला, जी मुलगी आपल्या नवऱ्याची नेऊ शकली तिला जीजी अक्का काय आपली सून मानणार नाही। तिला उद्या या घरात बाहेर जायला लागणारच आहे बघा। या गोष्टीवर ना कालपर्यंत मी पण विश्वास ठेवला असता, पण तू तो हार चोरी केला आणि खूप मोठा मूर्खपणा केलाय। मी मूर्खपणा केला तो कसा? आता त्या हारामुळे सिद्ध झालंय की वहिनी खरं बोलत होती म्हणून। पिंडोक, मला एक कळत नाही, त्या हारासकट तुला तो बॉक्स चोरी करायला काय झालं होतं? म्हणजे निदान कोणाला कळलं तरी नसतं की हार गायब झालाय म्हणून। हे बघा, तुम्ही या सगळ्याचा आळ माझ्यावर घालू नका। मी तो हार चोरी करून नीटच पचवला होता, तुम्ही तो कॅमेरा आणला ना म्हणून हा सगळा घोळ झालाय। बाई बस बस, आता उगाच एकमेकांवर दोष देऊन काही उपयोग होणार नाहीये। उद्या काय घडतंय ना ते महत्वाचं आहे। ते जीजी अक्कानी तिला घराच्या बाहेर काढलं ना, एक तर जीजी अक्का पण सुटेल आणि त्या पोलीस वहिनीच्या तावडीतून आपण पण सुटू। पण असं नाही झालं तर? नाही म्हणजे त्या हारामुळे जीजी अक्काने आपलं मन बदललं तर? अय्या जीजी अक्का, तुम्ही पण इथेच राहतोय? नाही म्हणजे मला ना झोपच येत नव्हती म्हणून म्हटलं साईनाथा समोर जाऊन बसते, म्हटलं जरा शांत वाटेल ना। जीव सारखा आपलं वर खाली होत आहे, का काय ते समजतच नाही। पण मला समजतंय, आज बाजारात गेलीस तेव्हा भेळ भत्ता खायला पैसे नव्हते ना तुझ्याकडं, तुझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून जीव वर खाली होतोय तुझा। नाही नाही जी जक्का, अहो मी त्या भेवाल्याच्या दिशेने बघितलं पण नाही बघ, आणि तेव्हा पण माझा मूड चांगलाच होता। ते काय ना, आपल्या घरात जे काय घडतंय ते मला दिसतंय ना, आणि उद्याच घ्या ना, उद्या तुमच्यासाठी केवढा महत्वाचा निर्णय। माझ्यासाठी? नाही नाही म्हणजे जाऊबाईंसाठी असला तरी निर्णय तर तुम्हीच घेणार आहात ना, त्यात काही चूक नको व्हायला। नाही म्हणजे तुम्ही सगळे निर्णय बरोबरच घेतात, तुम्ही कधी चुकत नाही जीजी अक्का। हा, एक फक्त त्या हाराच्या बाबतीत तुमच्याकडनं कशी काही गफलत झाली ना ते साईनाथांनाच माहित। पण जीजी अक्का, मी काय म्हणते, तुम्ही ना जाऊबाईंना माफ करून टाका, म्हणजे त्या पण माणूसच आहेत ना, त्यांच्याकडनं पण चुका होऊ शकतात। हा म्हणजे तसं मी मान्य करते, जाऊबाई जरा जास्तच चुका करतात, पण
त्या तरी काय करतील बिचाऱ्या? त्यांना आपल्या घरातल्या रीतीभाती समजत नाही ना, आणि समजल्या तरी पार पाडायची इच्छा कुठे असते? तेव्हा तुम्ही हे सगळं पोटात घालून घ्या जिजी अक्का. जिजी अक्का, जरी त्यांनी तुमची तक्रार पोलिसात केली, भले तुम्हाला जेल मध्ये पाठवलं, तरी सुद्धा तुम्ही त्यांना माफ नाही करणार तर मग कोण करणार? जिजी अक्का, शुभम भाऊ जैनचा आऊबाईंचा संसार तर अजून सुरू व्हायचा आहे. हा, जाऊबाईंना नवऱ्या बायकोचं नातं जोडायचं नसलं तरी काय झालं, त्या आपल्या घरात राहूच शकतात ना. जिजी अक्का, मी तुमच्या पुढे हात जोडते, पण तुम्ही जाऊबाईंना माफ करून टाका, नाही म्हणजे त्यांच्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करा आणि त्यांना या घरात मानानं राहू द्या. राहू द्याल ना? चला, माझं काम तर झालं. आगीत बादली भर तेल ओतलंय मी. त्या हारामुळे चुकून माकून यांचं मन बदललं असलं तरी ह्या काय आता जाऊबाईंना घरात राहू देणार नाही. Thank you.
चहा घे. नाही नको भिंगरे, आज मन नाही होत चहा घ्यायचा. विक्रम दादा चहा. नाश्त्यासाठी पोहे करते मी. ओ हो कर. माणशी एक मूठ घ्यायला लागेल. ही एक मूठ चिजकांची, ही एक मूठ भाऊंची, ही ह्यांची, ही माझी, ही तुषारची, हे शुभम भाऊजींची, ही जान्हवीची. आज जिजाक वहिनीबद्दल काय डिसिजन घेईल, तिच्या चेहऱ्यावरून तर काहीच अंदाज येत नाहीये. ही जाऊबाई, जाऊबाईंची. जिजाक सगळ्यांच्या नावाची एक एक पोह्याची मूठ घेतली, जाऊबाईंच्या नावाची घेऊ की नको? म्हणजे या काही जाऊबाईंना घरात राहायला द्यायच्या नाही. जान्हवी, जाऊबाई उठल्या का ग? आता मला काय माहिती. ए सुनबाई, हा पोहे करायला घेणार होतीस ना तू? हो, तेच तर करत होते ना. पण काय ना भाऊ, मला जाऊबींची खरच खूप काळजी वाटते. नाही म्हणजे तब्येत तर बरी असेल ना त्यांची? अशा अवस्थेत कोणाची तब्येत बरी तरी कशी असेल म्हणा. मी पोहे करते. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.